हसवतात, कधी कधी डोळ्यात पाणी पण आणायला लावतात. असेच एक काका आहेत, पोस्टमन काका, जे खूप छान पत्र घेऊन येतात. आणि आज बघायचं आहे पोस्टमन काका कुठलं पत्र घेऊन येतात. हे एक पत्र आलंय. अच्छा, कोणासाठी आलंय? यावेळी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात गेलंय. मी वाचून दाखवतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सप्रेम नमस्कार. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर विदर्भातून महाराष्ट्राला लाभलेले तुम्ही तिसरे मुख्यमंत्री. विदर्भाचे वसंतराव नाईक हे पहिल्या हरितक्रांतीचे शिल्पकार. आणि आज दुसऱ्या हरितक्रांतीची गरज असताना तुमच्या रूपाने पुन्हा एक विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्री आहे हा चांगला योग आहे. मागे तुम्ही एका मुलाखतीत असं सांगितलं की तुम्हाला वेगात गाडी चालवायची आवड आहे. मुख्यमंत्र्याला वेगाची आवड असणं राज्यासाठी चांगली गोष्ट आहे. खास करून विदर्भाच्या विकासाला वेगाची खूप गरज आहे. तुम्ही विरोधी पक्षात असताना अर्थसंकल्पावर खूप भारी बोलायचा, कापसाला जास्त भाव मिळाला असं तुम्हाला वाटायचं, त्यासाठी तुम्ही आक्रमकही व्हायचा. म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर कापसाला 50,000 रुपये भाव मिळतो की काय असं मनात येऊन गेलो. पण मनात काय काहीही येत, मनच ते. पण यावेळी एवढा कमी भाव भेटला कापसाला की मागच्या सरकार एवढा भाव दिला तरी आता आनंद वाटेल असं वाटतंय. बघा ना, बघता बघता एक वर्ष होऊन गेलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन, पण अजूनही वेगळ्या विदर्भाची मागणी चालू आहे. खर तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर चढला ते वेगळं व्हायचं डोक्यात ठेवूनच. मनात वेगळं व्हायची इच्छा असलेला नवरा संसार मन लावून करत नाही.